मैडम आपण आज जे कॅम्पला आलात सिद्धेश्वर तलाव तुमचं आम्ही स्वागत करतो. तुम्हाला कसं वाटतं ह्या सगळ्या पद्धतीनं तुम्ही या तपासणी केल्यात किंवा आता सकाळी 10 वाजता कॅम्प चालू झालाय, आता 3:30 वाजलेले आहेत, तोपर्यंत पेशंटनी तुम्ही दमलात? ऍक्च्युली पेशंट बघताना खूप मजा येते कॅम्प्स मध्ये. खूप लोक या एरियातल्या खूप लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. भरभरून संख्येने इथे पेशंट आले आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकलो, ऍडवाइस देऊ शकलो मेडिकल, त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. आणि असे कॅम्प फ्रिक्वेंटली व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नाही म्हणजे हा एक झाला तुम्ही म्हणताय म्हणून, पण ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत नाही का की जेव्हा आपल्या आरोग्य सेवेनं अजून वेगवेगळ्या पद्धतीनं सक्षम होऊन आपल्याला ह्या सगळ्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे, आणि ते एक गायनेक म्हणून, एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सजेस्ट करू शकाल की इथल्या लोकांना काय सांगण्याची तुमची इच्छा आहे किंवा त्यांनी काय केल्यावर त्यांचं आरोग्य आणि या सगळ्या गोष्टी सुधारतील, ह्यासाठी तुम्ही तुमचा काय सल्ला यांना द्याल आणि आरोग्य सेवा आणखीन सक्षम होईल अजून काय गोष्टी केल्या पाहिजे? तसं आहे, आपल्याकडे मेनली प्रॉब्लेम काय असतो की महिला ज्या असतात त्या आपल्या अंगावर काढण्याची त्यांना खूप सवय असते, तर त्याच्यामुळे जी मेडिकल जी फॅसिलिटी आहे ना ते खूप लेट आपल्याला घ्यायला येतात. तेव्हा बेटर कसं राहील त्यांच्या हेल्थसाठी असेल की त्यांनी लवकरात लवकर आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन लवकर आपल्या आम्ही जिथे खायजन हॉस्पिटलमध्ये आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये जे आपल्याला जवळ आहे सर आपल्या